यंग इंडिया के बोल ही नॅशनल स्तरावर वक्तृत्व स्पर्धा भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने घेण्यात येणार असल्याने यासाठी जास्तीत जास्त युवा पिढीने स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन पनवेल येथील काँग्रेस भवन पत्रकार परिषदेत करण्यात आले. या स्पर्धेत मनमोकळा संवाद असेल व भाग घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 100 रुपये असणार आहे. गेल्याच वर्षी या वक्तृत्व स्पर्धेचा पहिला सीझन पार पडला. या स्पर्धेचा हा दुसरा सीझन आहे. प्रत्येक राज्यात ही स्पर्धा टप्प्याने पार पडली जाईल. अंतिम स्पर्धेसाठी 10 जणांची निवड होईल व कॅश प्राईज देखील घोषित करण्यात आली. लोकशाहीच्या राजकारणात योग्य तो बदल घडवण्यासाठी आपले अधिकार हक्क सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जुलमी दडपशाही असलेली अराजकता संपवण्यासाठी युवा पिढीला विद्यार्थ्यांच्या मनातील विषय निर्भीडपणे मांडण्यासाठी यूथ काँग्रेस यंग इंडिया के बोल का मंच उपलब्ध करून दिला आहे. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश सचिव विश्वजीत पाटील, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष राहुल सावंत, राकेश जाधव, सूरज नरोटे, तुषार पवार, प्रमोद पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यंग इंडिया के बोल सीजन 2 हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे, मी पनवेल शहरामधील किंवा पनवेल विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण तरुणांना व तरुणींना विनंतीपूर्वक आवाहन करतो की आपण ह्या कॉम्पिटिशनमध्ये सामील व्हायचं, सहभाग घ्यायचं आहे आणि आपले जे विचार आहेत, आपले जे वक्तृत्व आहे हे सिद्ध करून पनवेलचं नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत आपण पोचवायचं आहे. 15 एप्रिलला नागपूरला यंग इंडिया के बोल हा प्रोग्रॅम महाराष्ट्रामध्ये हा लॉन्च झाला. त्याच्यानंतर 1 मे ते 31 मेपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन ह्याचं चालू आहे आणि व 100 रुपये ह्याचं शुल्क आहे पर फॉर्म. त्याच्यानंतर 1 जून ते 30 जून कॉम्पिटिशन ही आपण असेंब्ली लेवल म्हणजे विधानसभा लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवलला आपण घेणार आहोत. जे कुठले कंटेस्टंट असतील त्याच्यातले जे बेस्ट कंटेस्टंट्स असतील त्यांची एक कॉम्पिटिशन स्टेट लेवलला होणार आहे. त्याच्यापैकी शॉर्टलिस्ट करून आणि मग जे लोक स्टेट लेवलला सिलेक्ट होतील त्याच्यातले क्वालिफाय होतील त्या लोकांना मग आपण नॅशनल लेवलला आपण पाठवणार आहोत. जी कॉम्पिटिशन आपली 30 सप्टेंबर आणि 1-2 ऑक्टोबर अशा 3 दिवसाच्या मध्ये असं होणार आहे. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.